मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या भागात भूस्खलनाच्या अनेक घटना समोर येत आहेत. बुधवारी रात्री मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेनं खळबळ उडाली. या घटनेत 7 जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते. याच निमित्ताने भूस्खलन म्हणजे काय, भूस्खलन का होतात, भूस्खलनांचा धोका कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याचविषयी जाणून घेऊयात. सुरुवातीला पाहूया भूस्खलन म्हणजे काय. अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भूस्खलन ही उतारावर जमीन वेगाने सरकण्याची स्थिती आहे, ज्यामध्ये खडक, ढिगारा आणि माती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली एकत्र घसरतात. खरं तर पर्वत आणि डोंगर उतारांवर खडक आणि माती एकमेकांसोबत घट्ट चिकटलेले असतात. मात्र जेव्हा काही बाह्य दाबामुळे त्यांच्यातील हा घट्टपणा कमी होतो, तेव्हा भूस्खलन किंवा भूकंपासारख्या घटना घडतात. भूस्खलनाचे प्रकार. भूस्खलनाचे 2 प्रकार असतात, ते म्हणजे वेगवान भूस्खलन आणि सावकाश भूस्खलन. वेगवान स्खलन हे काही क्षणांमध्ये होते. याचा वेग इतका असतो की तो याच्या प्रवाहात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला आपल्याबरोबर घेऊन जातो. याचे अनुमान सहसा काढणं शक्य होत नाही. अनुमान काढता आलं तरी इतक्या तात्काळ कोणतीही उपाययोजना करणं कठीण असतं, तर हळू स्खलनाचे अनुमान काढणं शक्य असतं. हे स्खलन वर्षानुवर्ष चालू असू शकतं. याचा वेग फारच कमी असतो. हळू भूस्खलनामध्ये स्खलन हा प्रकार असतो. जमीन खचणे हा प्रकारही हळू स्खलनातच मोडतो. भूस्खलन का होतात. भूस्खलनामध्ये पाण्याचे कार्य फार महत्वाचे आहे. पाणी हे नैसर्गिक वंगण्यासारखे काम करतं. जेव्हा जमिनीत पाणी जातं तेव्हा ते मातीच्या कणांमधील घर्षण कमी करतं. तसेच या पाण्यामुळे जमिनीत छिद्रीय बल निर्माण होतं. यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता कमी होते. त्यावर बांधकाम केल्यास भूस्खलन होऊ शकतं. याशिवाय भूगर्भातील काही रचनाही भूस्खलनास कारणीभूत ठरतात. भूगर्भात अनेक प्रकारचे खडक आहेत. काही खडक कठीण तर काही ठिसूळ आहेत. बरेच खडक स्थरित आहेत. ते स्थर एकमेकांवरून घसरल्यानं भूस्खलन होतं. याशिवाय भूगर्भात सतत हालचालीही होत असतात. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण पडतो. यामुळे ही भूस्खलन होऊ शकते. भूस्खलनासाठी हवामानातील बदल किती जबाबदार. भूस्खलनात हवामान बदलण्याची मोठी भूमिका आहे, कारण ती हवामानाच्या बदलांशी जोडलेली असते. त्यामुळे जगभरात अप्रत्यक्षरित्या हवामानाच्या घटना पाहायला मिळतात. कुठे अतिवृष्टी पुराचे संकट, तर कुठे अतिउष्णतेमुळे जंगलांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. भारतातही मान्सूनमध्ये बदल दिसून येत असून त्याचा कालावधीही वाढलेला असतो. भूस्खलन थांबवण्यासाठी संरक्षक उपाय काय, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पाणी हे भूस्खलनमागील महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाणी काढून टाकणे हा भूस्खलन थांबवण्याचा उपाय आहे. याशिवाय अजून एक मार्ग म्हणजे उतारांवर संरक्षक भिंत बांधणे. संरक्षक भिंतीमुळे उताराच्या वरील भागात जरी भूस्खलन झाले तरी अपघाताची शक्यता कमी असते. अजून एक मार्ग म्हणजे खडकांचे बोल्टिंग करणे. खडकांमध्ये मोठमोठे बोल्ट्स ठोकून त्यांच्यात लोखंडाची जाळी लावली तर भूस्खलनाचा धोका कमी होतो. वनीकरणामुळे भूस्खलनापासून संरक्षण करता येऊ शकते. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.